ब्रेकिंग बातमीला करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं आता मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह अर्थात संपूर्ण स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. उपनगरामधील स्वच्छता अभियानात स्वतः मुख्यमंत्री सक्रिय असल्यामुळे प्रतिसाद सुद्धा चांगला होता आणि आज ईस्टर्न फ्रीवेवर हे अभियान राबवलं जात आहे. तर प्रदूषणाची मात्रा रोखण्यासाठी रस्ते स्वच्छता, परिसर स्वच्छता, रस्त्यांवरील धुळीची हवेतील मात्रा रोखण्यासाठी रस्त्यावर पाणी मारलं जात आहे. बीएमसीच्या सगळ्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर ईस्टर्न वेवर या ठिकाणी आता डीप क्लीनिंग मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून या अभियानाचा आढावा घेतला जातोय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट आपण उदयकडे जाणार आहोत. गुड मॉर्निंग उदय. उदय, आज सकाळपासून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ईस्टर्न फ्रीवेवरून या डीप क्लिनिंगची सुरुवात केलेली आहे, अर्थात नागरिकांचा सुद्धा तेवढ्याच सहभाग असणं अपेक्षित आहे, तरच हे मिशन जे आहे स्वच्छ मुंबई स्वच्छ शहर हे पूर्ण होऊ शकतं. अगदी बरोबर आहे मनाली. गुड मॉर्निंग सर्वप्रथम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली मुंबई स्वच्छ मुंबई या अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेने मुंबई इथल्या सर्वच ठिकाणी डीप क्लिनिंग जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि त्या डीप क्लिनिंगच्या विविध मोहिमेमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून स्वतः मुख्यमंत्री हे मुंबईच्या रस्त्यावरती उतरून प्रत्यक्ष या डीप क्लिनिंगची पाहणी करतात आणि त्यामध्ये सहभागी देखील होतात. स्वतः हातामध्ये हँडग्लोव्ह घालून स्वतः मुख्यमंत्री पाण्याचा फवारा जो आहे पाईप ते हातामध्ये घेतात आणि स्वतः रस्ते साफ करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्री असताना देखील मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही जे काही प्रोटोकॉल आहे तो त्यांनी बाजूला केलेला आहे आणि स्वतः सर्वसामान्य सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे ते स्वतः सफाई मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि इतरांना एक प्रकारे आदर्श घालून दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे हलगर्जी न करता मुंबईतले रस्ते जे असतील तो संपूर्ण परिसर जो असेल मुंबईचा तो स्वच्छ हा झालाच पाहिजे आणि मुंबईकरांना चांगलं आरोग्य जे आहे ते मिळालंच पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईतल्या आज दक्षिण मुंबईतल्या फ्रीवे म्हणजे एक प्रकारे जो आपला हार्बर लाईनचा जो भाग आहे त्या भागामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील या मोहिमेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतले हे सर्व स्वच्छता मोहिमेनंतर पुढील जो सगळ्यात महत्वाचा MTHL जो प्रोजेक्ट आहे मुंबई शिवडी न्हावाशेवा म्हणजे चिरले गावापर्यंतचा जो अटल बिहारी वाजपेयी सेतू आहे त्या सेतूची सगळ्यात पहिल्यांदा पाहणी करणार आहेत. हा संपूर्ण ब्रिज जो आहे 22 किलोमीटरचा आहे, देशातला सगळ्यात मोठा समुद्रावरचा ब्रिज आहे जो बांधून आता पूर्ण झालेला आहे आणि येत्या 12 तारखेला पंतप्रधान. आणि त्यामुळे आज मुंबईमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांची विविध कामांची रूपरेषा असणार आहे. मात्र आता आपण पाहिलं तर ईस्टर्न फ्रीवेवर स्वच्छता अभियान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते. उदय, धन्यवाद. मराठ्यांना OBC मधून आरक्षण नको या मागणीसाठी